रविवारी होत असलेल्या MPSC च्या परीक्षा अचानकपणे रद्द झाल्यामुळे अहमदनगर शहरातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. शहरातील बालिकाश्रम रोड येथून विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिल्ली गेटपर्यंत मोर्चा काढला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने देखील पाठिंबा दिला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणा देत सरकारचा निषेध केला. MPSC ची परीक्षा झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि MPSC च्या विद्यार्थ्यांनी केली आहे. अचानकपणे MPSC ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जो MPSC मंडळाने घेतलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. कारण काही असलं, कोरोनाचं संकट हे मोठं संकट आहे हे जरी मान्य केलं तरी इतक्या 2-3 दिवस आधी अशा पद्धतीने निर्णय घेणं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ज्या युवकांनी याची महिने महिने तयारी केलेली आहे त्यांना अचानक अडचणीत टाकल्यासारखं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे राज्य शासनाला की त्यांनी तातडीने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हा निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे. मुलं आज बेरोजगारीमुळे परेशान झालेले असताना अनेक वर्ष अनेक महिने ते आपल्या गावापासून आपल्या घरापासून दूर राहून MPSC UPSC आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. येणाऱ्या प्रत्येक परीक्षाची ते चातकाप्रमाणे वाट बघत असतात आणि त्यांनी तयारी केल्यानंतर त्याच्यावर अचानकपणे आपण त्या परीक्षा रद्द करणं हे मला असं वाटतं कुठेतरी चुकीचं आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि राज्य शासनाला विनंती करतो की आपण तातडीने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांनी पुणे असेल, मुंबई असेल, अशा औरंगाबाद असेल, नागपूर असेल, वेगवेगळ्या शहरामध्ये राहून त्या ठिकाणी परीक्षेचा अभ्यास केलेला आहे आणि राज्य सरकार आणि MPSC बोर्ड हे मनमानी पद्धतीने या ठिकाणी वागत आहे. या विद्यार्थ्यांना जर तुम्ही आता परीक्षेला बसून नाही दिलं तर ते या विद्यार्थ्यांचं वय पुढे वाढणार आहे आणि ते विद्यार्थी वय वाढल्यामुळं जर परीक्षेपासून वंचित राहिले तर याला जबाबदार कोण? आणि म्हणून निश्चितच सरकारचा भोंगळ कारवा या राज्यामध्ये चाललेला आहे, आता स्पष्ट झालेला आहे. आरोग्याच्या परीक्षा घेतल्या त्यावेळी तुम्हाला कोरोना आठवला नाही, त्यावेळी कोरोनाची अडचण आली नाही. याचं कारण त्या आरोग्याच्या परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करायचा होता आणि MPSC च्या माध्यमातून तुम्हाला भ्रष्टाचार करता येणार नाही आणि म्हणूनच तुम्ही या परीक्षा यदा कदाचित कोरोनाचं नाव घेऊन पुढे ढकललेल्या असाव्यात. भले आता त्या विद्यार्थ्यांना मास्क द्या, PPE किट द्या आणि आरोग्याची सगळी काळजी घेऊन तुम्ही ह्या परीक्षा घ्या, परंतु आता जर तुम्ही परीक्षा पुढे ढकलल्या तर निश्चितपणानं आम्ही शांत राहणार नाही. आम्हाला सुद्धा या खेड्यापाड्यातल्या तरुण मुलांच्यासाठी, शहरातल्या तरुण मुलांच्यासाठी रस्त्यावरती